महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. आज दिनांक 30/8/2020 रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष समितीची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आत्ताच झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे जासई गावातील जवळजवळ 130 ते 135 घरे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्याखाली गेली व त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान झाले. जासई नाका ते दास्तान फाटा आणि चिरले ते दास्तान फाटा अशा दोन्ही बाजूने रोडचे रुंदीकरण झाल्यामुळे रोडची उंची सुद्धा वाढलेली आहे. रोडचे काम करत असताना ठेकेदारांनी पाण्याचा निचरा होणारे नाळे बंद केले आहेत. त्याप्रमाणे दास्तान फाटा बेलपाडा जी खाडी आहे ती सुद्धा गाळाने भरली आहे. तिचं सुद्धा कॅनल टाईप कॉन्क्रिटीकरण करणे गरजेचे आहे असे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. मीटिंग चालू असतानाच अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सिडको JNPT चे वरिष्ठ तसेच तहसीलदार उरण व कलेक्टर अलिबाग यांच्यासोबत फोनवर चर्चा केली व त्वरित कारवाई करण्यात यावी असे सांगितले. अन्यथा आम्हाला आक्रमक लढा उभारावा लागेल असे निक्षून सांगितले. तसेच पुढे जाऊन अध्यक्ष सुरेश पाटील यांनी हेही सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या रोडच्या रुंदीकरणासाठी जमिनी घेतल्या आहेत व त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही त्यासाठी लवकरच शिडको आणि NHAI अधिकारी वर्गासोबत मीटिंग लावून प्रलंबित प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न करू. अन्यथा ठेकेदारांची कामे बंद करून जासई नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यास भाग पडले तरी चालेल असा ठराव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी एकमताने घेतला. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.